म्हणतात की एका कवी पंचकापासून सुरुवात झाली. कोण होते हे कवी? केशवसुत, गोविंदाग्रज, विनायक, टिळक, बालकवी यासारखे दिग्गज मराठीतले कवी. हे कवी संस्कृतचे अभ्यासक होतेच इंग्रजीचे जाणकार सुद्धा होते. याउलट आपली बहीण बहिणाबाई होती एक आदानी शेतकरी अशी स्त्री, संसारिक स्त्री, पण तरी सुद्धा तिची कविता या सगळ्या मंडळींच्या पंक्तीला जाऊन बसते. याला कारण म्हणजे निसर्गदत्त असं तिला लाभलेलं कवितेचं देणं किंवा देणं. असं म्हणतात की पोएट्री इज अ स्पॉन्टेनियस फ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग्स आणि पुढे म्हणतात गॅदरिंग ट्रॅक्विलिटी. प्रतिभा ही कवीच्या अगदी ओठावरती ताल धरूनच बसलेली असते. ती त्याच्या तोंडातून किंवा ओठातून बाहेर पडते, ती मुळे अशी नाचतच बाहेर पडते. हं, म्हणजे एखादं फूल जसं अगदी सहज उमलतं ना, किंवा कोकिळेच्या स्वरामध्ये कंठामध्ये जसा सहज असा स्वर असतो, कविता अगदी प्रतिभा अगदी तशीच कवीच्या मनामताना मनामध्ये भिनलेली असते आणि त्याच्या ओठातून ती बाहेर येते, ती मुळे नाचत असते. बहिणाबाईची कविता इंग्रजी कवी वर्ड्सवर्थ सारखी सहज आहे. वर्ड्सवर्थ आपल्याला माहिती आहे ना, हु हॅज सीन द विंड नाईट टाईम ऑफ यू बट वेन द ट्रीज गो डाऊन हियर हेड द विंड इज पासिंग थ्रू, असं म्हणणारा वर्ड्सवर्थ. किंवा म्हणजे तुकाराम महाराज अगदी सहज अशी त्याला कविता स्फुरायची, अभंग स्फुरायचे आणि ते आपल्यासमोर ठेवायचे. बहिणाबाई तिच्या कवितेच्या जन्माचा एक दृष्टांत साधली. बहिणाबाई म्हणते, अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पडे मिठी, तसं तसं माझं गाणं पोटातून येई म्हणी. आता घरोटा म्हणजे जातं, जातातून जसं पीठ पडतं ना, अगदी सहज पीठ पडतं, तशीच अगदी माझी कविता माझ्या पोटातून ओठावर येते. आता पोटातून जेव्हा ओठावर कविता येते तेव्हा मध्ये काय लागतं? मध्ये लागतो हृदयाचा थांबा. त्या हृदयाच्या थांब्यामध्ये प्रासादिकता, ओजस्विता सगळी अशी त्या कवितेमध्ये जाते, मिश्रण होतं त्याचं. याउलट शब्दांची कारागिरी करून डोक्यामध्ये अशी कलाकारी करून जी कविता तयार होते त्याला म्हणतात कारागिरी. पण याउलट ही जी पोटातून ओठावर आलेली कविता असते ना, ती कशी असते? लढीभाळ असते, नंतर भावपूर्ण असते आणि म्हणून अजरामर असते. जुनी हिंदी मराठी गीतं आठवून बघा, भावगीतं आठवून बघा, आपल्या अजून कायमची लक्षात आहेत की नाही? पोटातून ओठावर आलेलं गाणं असंच असतं म्हणजे. बहिणाबाई निरक्षर होती, रुळार्थानं तिचं शिक्षण झालेलं नव्हतं, पण तरीसुद्धा ती बहुश्रुत होती. हं, तिचं तिची कविता अनुभव, अनुमान आणि अनुभूती याच्यावरती आधारलेली आहे. जीवनाचा सच्चा जे ती भोगत होती, जीवनाचा सच्चा अगदी अर्थ ते हिने तिच्या कवितेमध्ये ओतलेला आहे. स्त्री गीतांच्या जवळ जाणारी तिची कविता आहे, पण तिच्या कवितेचा जो बेस आहे, जो मूळ गाभा आहे, तो आध्यात्मिक आहे. बहिणाबाई खानदेशातल्या अहिराणी बोलीमध्ये व्यक्त होती. कोणी म्हणतं की ती लेवा पाटील बोली होती असेल कदाचित, तर पण त्या खानदेशातल्या त्या प्रांतामध्ये हे लोक ती बोलीभाषा आहे त्यांची, ती तशी बोलतात. बहिणाबाई या बोलीभाषेमध्ये व्यक्त होते. मला असं वाटतं की किंचित हिंदीच्या जवळ ती जाणारी अशी भाषा आहे. आणि गंमत सांगू का की त्याच्यामध्ये ळ ला पूर्णपणे बगल दिलेली आहे या भाषेमध्ये आणि त्याच्याऐवजी पिय चा वापर करतात लोक, म्हणजे तळघरच्याऐवजी तयघर आणि डोळाच्याऐवजी डोळ्या असं म्हणतात. अतिशय कानाला गोड सांगणारी अशी ही भाषा आहे. बहिणाबाई अशिक्षित होती, शाळेचं तोंडही तिने बघितलेलं नव्हतं, पण ती बहुश्रुत होती मी म्हटलं त्याप्रमाणे, त्यामुळे ज्ञानेश्वरीतलं अरूपाचं रूप आपल्याला तिच्या कवितेमध्ये पाहायला मिळतं. तल्लख बुद्धिमत्ता होती, सूक्ष्म निरीक्षण होतं आणि निसर्गामध्ये फिरायची शेतीच्या निमित्ताने, त्यामुळे बारीक असं निरीक्षण सुद्धा करायची. आता दोन पानांमध्ये एक संवाद तिने कल्पिलेला आहे ना, आणि ती कशी काय लिहिते बघा, लिहित नाही म्हणते, नाही दया तू पानाला. कोण कोणाला म्हणते? हाले बाभईचे पान
बोले केळी चा पानाला केळीचं पान कसं असतं मऊ असतं बाबरीचं पान पान म्हणतो तू फाटणार बघ आता कारण वारा सुटलाय जोरात कडू निंबू कडू बोलता बोलता पुढे कशी वरमली कडू निंबोई शेवटी पिकी सनी गोड झाली म्हणजे कच्च्या असताना निंबोड्या कशा असतात कडू असतात पिकल्यावर कशा होतात गोड होतात म्हणजे पु ल देशपांडे एकदा म्हणाले की कोकणातली माणसं फणसासारखी असतात पिकल्याशिवाय गोडी येत नाही त्यांना जन्मभर ताठ असलेला माणूस वयाकडे झुकायला लागतो ना तेव्हा असा गोड होतो हे बहिणाबाई आपल्या कवितेमध्ये आपल्याला सहज असं व्यक्त करून जाते निसर्ग जसा ती तिच्या कवितेमध्ये मांडते ना तशी व्यक्तिरेखा साकारण्यामध्ये सुद्धा तिचा हात कोणी धरणार नाही 12-13 वर्षाची होती बहिणाची मधी चौधरींच्या घरामध्ये लग्न होऊन आहे 30-32 वर्षाची तिची सासू असेल 35-ची असेल ती तिला अशा खटल्याचं मोठं घर होतं चौधरींचं ती घरामध्ये वावरताना दिसायची त्या सासूबद्दल बहिणाबाई म्हणते खटल्याच्या घरामध्ये देखा माझी सगळी सासू सगळा पोटा मधी माया आनंदो या मधी आसू असंच एक अतिशय करुण रसाने भरलेलं बहिणाचे काव्य आहे एक सून होती त्यांच्या घरामध्ये मोठं घर होतं ना सौदरींचा आते मामे कोणीतरी असेल तिचं नाव होतं भीमा कशी होती ही भीमा भीमा साजिरी वाहारी हिन उजयल धर